हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण मागच्या वेळेस पायथागोरसचं थेरम हे सेकंड चॅप्टर सुरू केलं आहे. पायथागोरसचं प्रमेय हे दोन नंबरचं प्रकरण सुरू केलं होतं. तिच्यामध्ये आपण काय काय टॉपिक बघितले होते एक मिनटात रिपीट करून घेणार आहोत. पायथागोरस थेरम आपण बघितला होता, पायथागोरसचे प्रमेय, म्हणजे हायपोटिनियसचा स्क्वेअर हा दोन रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढा असतो, म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, अर्थात राईट अँगल ट्रँगलमध्ये, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये. ओके, हे आपण बघितलं होतं आणि त्याच्यावरून एक छान सिम्पल फॉर्म्युला पण तयार करून टाकला होता. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके, नंतर पायथागोरसचे ट्रिपलेट्स, म्हणजे ॲक्च्युली अशा तीन नॅचरल नंबरचा ग्रुप की जो पायथागोरियन थेरम काय करतो, ओबे करतो. म्हणजे सर्व ती फॅमिली 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 5, 7, 20, 25, 24, 25, 7, हे 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 हे अशी फॅमिली की ते पायथागोरसचा नियम ओबे करता, म्हणून ते पायथागोरसची त्रिकुट आहे, म्हणजे पायथागोरियन काय ट्रिपलेट आहे. ते पण आपण बघितलं होतं. मोर इन्फॉर्मेशनमध्ये एक छान इन्फॉर्मेशन बघितली होती आपण, ओके, की ए बी दोन नंबर माहिती असतील तर हे तिघी नंबर असे जे मिळणारे नंबर आहे ते ट्रिपलेट असतात पायथागोरियन. म्हणजे ए आणि बी जर तुम्हाला दोन संख्या माहिती असतील तर त्यांच्या वर्गाची बेरीज, त्यांच्या वर्गाची वजाबाकी आणि त्यांच्या गुणाकाराचे दुप्पट हे येणारे तीन अंक जे आहे ते पायथागोरसचे त्रिकुट असतात मित्रांनो. ओके, आणि त्यानंतर आपण आज सुरू करणार आहोत प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रँगल. आता हे काय मित्रांनो, तुम्ही पायथागोरस म्हटला का राईट अँगल ट्रँगल घेतात, मग त्या राईट अँगल ट्रँगलमध्ये हा 90चा, ओके, 90चा, तर हे उरलेले जे आहे ना ह्या दोघींची सम 90 होऊ शकते, कारण 90च होईल तेव्हा 90 या दोघींची सम आणि 90 हा 180 तयार होईल. सपोज हा 30 असेल तर हा 60 जाईल, कारण 30 + 60 = 90 आणि 90 + 180 तयार होतो, म्हणजे ट्रँगलच्या सर्व अँगलची सम जी ती 180 असते आपल्याला क्लिअर कट दिसतं. मित्र, अजून एक गट तयार होईल, हा जर का 90चा असेल तर हे दोन 45, 45 पण असू शकतात. हे केव्हा शक्य होतं, ह्या दोघी साईड इक्वल पाहिजे. ओके, इथे तर सगळी गरज नव्हती, इथे इक्वल साईड आहे. तर हा जो ट्रँगल तयार होतो ना याला 30, 60, 90 मेझरचा ट्रँगल असं म्हणतात, आणि याला 45, 45, 90 चा मेझर असणारा त्रिकोण असं म्हणतात. मग आता ह्या 30, 60, 90 आणि 40, 45, 90 तुम्ही म्हणाल का सर मग प्रत्येक राईट अँगल असा असतो का, नाही रे बाबा, फक्त दोन उदाहरणं दिली, 20चा असतात 70चा असता, हा 70चा असता 20चा आला असता, हा 35चा असता तर हा 55चा आला असता, पण हे दोन फेमस आहे. ओके, हे दोन ट्रँगल, मग याचं माप आहे 30, 60, 90, याचं 45, 45, 90. तर शास्त्रज्ञांनी याच्यावर वर्क करून थेरम तयार करून टाकलेला काय तर बघूया आपण. तर त्यांचं असं म्हणणं आहे, आपण याला नाव देऊया आता की 30ची जी बाजू असेल ना 30, 60, 90 ट्रँगलमध्ये, 30च्या अपोजिटची बाजू ती कोणती येते, ए बी. ही ए बी जी ना ह्या हायपोटेनियसच्या हाफ असेल, आणि 60च्या समोरची जी बाजू आहे ती ह्या हायपोटेनियसच्या स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स असेल. जे मित्रांनो, ओके, म्हणजे 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, म्हणजे जर हा 10 असेल तर ही 5 येईल. ओके, आणि ही जी आहे 5√3 येईल. असा कोणता थेरम सांगतो, हा 30, 60, 90 थेरम सांगतो, कारण अशा मेजरमेंटच्या ट्रँगलशी ना आपल्याला नेहमी गरज पडणार आहे, खेळावं लागणार आहे.
मग हा थेरम जो आहे तुम्ही लक्षात ठेवा. तसे जे आहे ना 45 45 90 वाला, तर तो काय म्हणतो, अपोजिट ऑफ 45 म्हणजे कोणती येते अपोजिट ऑफ 45, पी आर येते, आणि 45 अपोजिट ही सुद्धा पी क्यू येते. म्हणजे दोघे 45 अपोजिट आहे ना, ही पण 45 अपोजिट आहे, ही पण 45 अपोजिट आहे. ही ह्या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते. ओके, सपोज हा 5 आहे हायपोटेन्यूज, तर पी आर पी क्यू 1/√2 मल्टीप्लाय बाय 5 राहील. ओके, म्हणजे हे दोन थेरम एवढे महत्त्वाचे आहे मित्रांनो. म्हणून मी डिस्कशन अगोदर त्याच्यावर करून घेतलं. मग प्रॉपर्टी ऑफ 30-60 ट्रँगल इज व्हॉट, इफ ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रँगल आर 30-60. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, ॲक्यूट अँगल म्हणजे जे 90 लहान असतात, लघुकोन, त्याला लघुकोन म्हणतात. ॲक्यूट अँगलला लघुकोन असं म्हणतात. ओके, आपण आता याचं काम संपलं आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 and 60. ओके, हे सर्वात महत्त्वाचं. इथे आपणाला 30 घेऊ, हा येईल 60. कसं आहे, हा 90 आहे ना, मग याला जर तुम्ही 30 घेतला तर ऑब्विसली या सांगायची गरज नाही, 60 येईल, आणि तिघींची सम 180 व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे हां, इन ॲक्यूट अँगल अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल 30 and 60, देन द साईड्स ऑफ अपोजिट 30 30 अपोजिटची साईड MN इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजच्या काय असेल, हाफ असेल. बघा, हे 30 अपोजिट हाफ घेतली आपण, बा 5, अँड साईड ऑफ 60 अपोजिट टू 60 अँगल इज व्हॉट, √3/2. ओके, ती √3/2 टाईम द व्हॉट हायपोटेन्यूज असेल मित्रांनो. ओके, मग आपण आता हे लिहूया छानपैकी. इन ट्रँगल अँगल L इज इक्वल टू 30, अँगल N इज इक्वल टू 60, अँगल M इज इक्वल टू 90, देअरफोर साइड अपोजिट 30 अँगल इज इक्वल टू MN. बघा, MN अँड इट इज हाफ ऑफ व्हॉट, हायपोटेन्यूज, हाफ ऑफ हायपोटेन्यूज. ओके, सिमिलरली साइड अपोजिट टू 60 अँगल, 60 समोरची LM आहे, ओके. म्हणजे एक खास गोष्ट आपल्या लक्षात आली की त्रिकोण LMN-मध्ये कोण L इज इक्वल टू 30, कोण N इज इक्वल टू 60, आणि कोण M बरोबर किती आहे 90, तेव्हा 30 कोणासमोरील बाजू ही कोणती, MN ही कर्णाच्या निम्मी असेल, आणि 60 कोणासमोरील बाजू तिचं नाव काय, 60 कोणासमोरील LM, LM ही √3/2 ते वर्गमूळ 3/2 LN एवढी असेल. ओके मित्रांनो, मग आपण आता याचं एक एक्झाम्पल घेऊया.
आजला फर्स्ट पार्ट, आपण आता तयार करू त्याचा सेकंड पार्ट. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ, उदाहरणार्थ घेऊ. ओके, सपोज LN6 घेतले आपण. ओके, LN इज इक्वल टू किती घेतली, 6. समजा LN बरोबर किती घेतले आपण, 6. ठीक आहे, वी विल फाइंड, तेव्हा आपण काढू शकतो तेव्हा आपण काढू शकतो ओके. देअरफोर MN तेव्हा MN किती, 1/2 LN 1/2 LN किती, 6. देअरफोर इट इज व्हॉट, 3 cm. ओके मित्रांनो, जर मला LM काढायचा असेल LM इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2 LN स्क्वेअर रूट 3/2 मल्टीप्लाय बाय 6, दॅट इज व्हॉट, 3 cm. म्हणून LM बरोबर वर्गमूळ 3/2 LN मॅट्रिक्स 6. ओके, ठीक आहे, जे यामध्ये 30, 60, 90 या ट्रँगलसाठीच लागू पडतं, कोणत्या पण ट्रँगलसाठी ते लागू पडणार नाही. जी साइड ऑफ व्हॉट अपोजिट टू 30 इज व्हॉट, हाफ ऑफ हायपोटेनियस. साइड ऑफ 60, साइड अपोजिट टू 60 एंगल इज व्हॉट, ओके, 30 कोना समोरील बाजू, कर्णाच्या निम्मे, आणि 60 कोना समोरील बाजू, ओके. आणि सेकंड आपण जे पार्ट बघितलं ना, ते आपण बघितलं की जर का LN हा 6 cm असेल, LN हा 6 cm असेल, तर MN काढला 30 अपोजिट आहे, आपा 30 अपोजिट, 30 कोणासमोरील बाजूच्या समोर आहे, तुम्हाला घ्यायची गरज नाही. हा जर का 6 असेल ना, त्याच्या हाफ म्हणजे 3 येऊन जाईल तो, MN इज व्हॉट, 3 cm. MN इज व्हॉट, 3 cm. ओके फ्रेंड्स, सेम वे यू कॅन फाइंड आउट द व्हॉट LM, तुम्ही तशाच प्रकारे LM काढू शकतात. आणि तो LM जो आहे, हा LM हा 60 अपोजिट येतो, हा 3 square root 3 cm येतो आहे.
आणि स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स येईल तो. ओके फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट व्हॉट प्रॉपर्टी 30, 60, 90 विथ एक्झाम्पल. मित्रांनो, हा 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म झाला तो आपण उदाहरणासहित समजून घेतला. तुम्ही लक्षात ठेवायचा, अपोजिट साईड ऑफ 30 अँगल इज ऑलवेज हाफ ऑफ हायपोटेनियस, अँड अपोजिट साईड ऑफ अँगल 60 इज व्हॉट अ स्क्वेअर रूट 3 टाईम, स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. म्हणजे मित्रांनो, 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणात 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे आणि 60 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमूळात 3/2 पट असते. ओके फ्रेंड्स, देन वी मूव नेक्स्ट. ओके फ्रेंड्स, आणि नेक्स्टमध्ये ना आपल्याला थोडीशी 30, 60, 90 या प्रॉपर्टीवर प्रॅक्टिस करायची. मग मी एक उदाहरण तयार केलेलं आहे जे बुकच्या बाहेर आहे पण इम्पॉर्टंट आहे असं. सपोज आपण एक ट्रायंगल घेतला ABC. इफ यू टेक द ट्रायंगल ABC, राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण जर आपण घेतला, इन ट्रायंगल ABC, ABC इज व्हॉट 90. त्रिकोण ABC-मध्ये कोण ABC इज इक्वल टू व्हॉट 90. आणि एक काम केलं, ही जी साईड आहे ही 30, ही 60, 30, ही 60. म्हणजे आपण जर का मेजर ऑफ अँगल A हा 30, मेजर ऑफ अँगल C हा 60, मेजर ऑफ अँगल A हा 30, मेजर ऑफ अँगल C हा 60 घेतला. आणि आपण एक काम केलं, ही साईड आपल्याला जी ती 20 दिलेली, BC इज इक्वल टू व्हॉट 20. तुमच्यासमोर एक्झाम्पल तयार करतो आहे. देन फाइंड AC अँड AB. तर शोधा AC आणि AB. ओके मग फ्रेंड्स, तुम्हाला माहिती 30, 60, 90 प्रॉपर्टी काय असते, हायपोटेनियसवर डिपेंड आहे. 30, 60, 90 प्रॉपर्टी जी आहे कर्णावर डिपेंड आहे, आणि ते हायपोटेनियस AC, कर्ण AC. सो वी फर्स्ट फाइंड AC, कारण AC शोधल्यावर मग आपलं काम काय होऊन जाईल, सोपं होऊन जाईल. आपण सुरुवातीला AC शोधूया. ओके, देअरफोर AC इज व्हॉट वी हॅव गिवन द व्हॉट A 30 समोरची BC साईड दिलेली आपल्याला. वी नो अपोजिट साईड ऑफ अँगल 30 इज गिवन ॲज, म्हणजे BC इज व्हॉट हाफ ऑफ AC. 30 कोणासमोरील बाजू ही इथे जागा येतात आपल्याला घेऊ कर्णाच्या निम्मे. इथे लिहिलंय मी गिवन आहे, एकच इथे वाक्य, एक मराठीतून
स्पेस मिळाली म्हणून तिथे निम्मे शब्द टाकून दिलेला, दुसरं काहीच नाही. वी हॅव गिवन बी सी इज वॉट 20 हाफ ए सी सिन्स बी सी इज इक्वल टू 20 ओके देअरफोर ए सी इज इक्वल टू 20 इंटू 2 40. If it is in centimeter, AC is also in what? Centimeter. AC is equal to 20 into 2, 40 centimeter. Okay, friend. Okay, then we move for the what? Next. Next is what? AB. Then we find AB. हा थेरम तुमचा पक्का व्हावा, फक्त हा उद्देश आहे, दुसरा उद्देश नाही. बाबा रे तुला हे यायला हवं. नंतर आपण ए बी शोधू. And AB is what? AB is opposite side of angle 60. AB ha. किंवा ए बी ही 60 कोणासमोरील बाजू आहे. आणि सो इट इज गिवन एज ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3 टाइम्स ऑफ हायपोटिनियस इज ए सी. म्हणून ए बी हा वर्गमुळात 3/2 कर्णाच्या एवढा असेल. आणि वरती ए सी आपण आत्ता शोधला, तो इम्पॉर्टंट होता, तुमच्याजवळ तो आला आहे. दॅट इज वॉज स्क्वेअर रूट 3 2 इंटू 40 स्क्वेअर रूट 3/2 40 दॅट इज वॉट 20 स्क्वेअर रूट 3 सेम. म्हणजे मित्रांनो हा आला 40/2 20. ओके देअरफोर ए बी इज इक्वल टू 20√3 सेंटीमीटर. This is AB. AB is equal to 20√3 centimeter. Okay.
ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण एक 30-60-90 एक प्रॉब्लेम पण सॉल्व करून घेतलं मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होतं, तुमच्यासाठी खास तयार केलं की 30-60-90 प्रमेय तुम्हाला कळायला हवं. ओके, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बघायला आपल्याला चांगलं वाटतं ते 30-90. ओके फ्रेंड्स, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट थेरम 45-45-90. ओके फ्रेंड्स, त्या 30-60-90 आणि 40 चा आपण ऑलरेडी बघितला, डिस्कशन पण केलं होतं. 40-45-45-90 म्हणजे 45-45-90 थेरम मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला होता, पण आपण आता त्याला डिटेलमध्ये बघूया की हा थेरम आपण डिटेलमध्ये कसं लिहिणार. इफ द ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रँगल, म्हणजे हे ॲक्यूट अँगल येतो की लेस दॅन 90 ना, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज वॉट 1/√2 टाईम्स द वॉट हायपोटिनियस. ओके, म्हणजे ईच परपेंडिक्युलर साईड म्हणजे काय, वेगळ्या वर्ड्समध्ये येतो. सपोज हा एक्स वाय झेड आपण घेतला तर 45 समोरची जी साईड येईल ना, ही परपेंडिक्युलर साईड आहे. ओके, आणि ही 45 समोरची जी साईड येते ही पण परपेंडिक्युलर साईड येते. म्हणून म्हटलं आहे इच परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाईम्स द व्हॉट हायपोटिनियस आहे. हायपोटिनियसच्या किती असेल ती 1/√2 टाइम्स असेल, ते अगोदरच आपण बघितलेलं होतं मित्रांनो. तरी आपण डिटेल्समध्ये घेऊया. इन ट्रँगल एक्स वाय झेड, एक्स वाय इज इक्वल टू 1/√2 हायपोटिनियस इज व्हॉट झेड वाय. ओके, दिस इज व्हॉट अबाउट द व्हॉट एक्स वाय. ग्रीनने दाखवलं आहे, आपण ग्रीनने दाखवा. दुसरा कोणता आहे, एक्स झेड, दिस इज एक्स झेड, दिस इज ऑल्सो व्हॉट 1/√ झेड वाय. देअरफोर एक्स वाय एक्स झेड ओके फ्रेंड, कारण हे दोघी इक्वलच येतात ना, कारण इक्वल अँगल समोरच्या साईड इक्वल असतात. ओके, सो इट इज द थिंग, दोघी तुम्ही सारखे लिहू शकतात, कारण दोघी झेड वायचे 1/√2 टाइम्स आहे. दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. ओके मित्रांनो, सेम आपण या साईडला. ओके, म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये झेड एक्स रिपीट होतं लक्षात ठेवायचं. हे 90 आहे, हे दोघी 45 आहे. ओके, याला आपण ऑरेंजने दाखवला, याला आपण ग्रीनने दाखवला. ठीक आहे, हा एक्स वाय ह्या कर्णाच्या 1/√2 पट असतो. कर्ण कोणता आहे, झेड वाय. तसा हा एक झेड सुद्धा कर्णाच्या 1/√2 पट असतो.
therefore xy xz 1 upon square root xy ग्रीन नहीं दाखला होता अपन हा ओके ओके आता यामध्ये आता वेळ एक्झाम्पल समजून घ्यायची इफ झेड वाय इज इक्वल टू 3√2 cm देन फाइंड एक्स वाय अँड झेड एक्स जर झेड वाय हा 3√2 cm असेल तर शोधा एक्स वाय आणि झेड एक्स ओके फ्रेंड मग आता आपल्याला एक काम करावं लागेल सेम एक्स वाय इज इक्वल टू 1√2 zy इट इज वॉट 1√2 दॅट इज वॉट 3 दॅट इज वॉट 3√3 कारण दोघी कोण जर समान असले ना तर त्यांच्या समोरील बाजूसुद्धा सेम समान येतात देअरफोर एक्स झेड इज इक्वल टू 1√2 zy ओके ठीक आहे फ्रेंड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला थेरम पण समजला थेरम बेस्ड प्रॉब्लेम पण आपण घेऊन टाकला हा झाला 45-45-90 थेरम आणि त्याचा कन्सेप्ट ओके फ्रेंड देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट ओके फ्रेंड मी आता घड्याळाकडे बघितलं तर एक गोष्ट लक्षात आली की आपण हळूहळू करता करता बरेच पुढे निघून आले आपल्याला आता एक काम करायचं आहे ते काम असं की आता आज आपण काय घेतलं ते एक वेळेस रिपीट करायचं तर मित्रांनो आपण जी सुरुवात आहे ना ती सुरुवात इथून केली होती बघा ज्या ट्रँगलमध्ये 30-60-90 अँगल असतात त्या अँगल ट्रँगलला 30-60-90 मेजरवाला ट्रँगल असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये 45-45-90 मेजरवाले अँगल्स असतात त्याला 45-45-90 ट्रँगल असं म्हणतात म्हणजे 30-60-90 त्रिकोण 45-45-90 त्रिकोण मित्रांनो हे दोघी थेरम एकदम महत्त्वाचे आज लेक्चर जेव्हा सुरू झालं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे ती 30 कोणासमोरील बाजू ही हाफ असते हायपोटेन्यूजच्या म्हणजे 10 दिला असेल तर ती बरोबर 5 येईल ओके बाई इथे आपण 10 तर बरोबर 5 घेतली होती आणि
साठ कोणासमोरील बाजू आहे ना, ह्या टेनच्या स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स येईल, म्हणजे ती आली 5√3. ओके, तीस कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे आणि साठ कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, यावरून आपल्याला हे सिद्ध होतं. तसंच 45, 45, 90 मापाचा आपण त्रिकोण घेतला तर 45, 45 म्हणजे दोघे अँगल जे आहे ते सेम आहे, म्हणून त्याच्या समोरील बाजूसुद्धा सेम येतील आणि त्यांचं मेज जरसुद्धा सेम येईल, ते असेल 5/√2. म्हणजेच काय, तर 45, 45 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. इट इज अ व्हॉट, 1/√2 टाइम्स ऑफ व्हॉट, हायपोटिनियस. ओके फ्रेंड, तर मग आपण हा थेरम बघितला होता आणि त्याला वर्ड्समध्ये पण तुमची प्रॅक्टिस करून घेतली होती. इफ ॲक्युट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल्स आर, दिस आर द ॲक्युट अँगल बिकॉज बिलो दॅन व्हॉट 90 आपण लिहिलं होतं, देन द साईड्स ऑफ 30 अँगल इज हाफ ऑफ द हायपोटिनियस, 30 अँगल इज हाफ ऑफ द हायपोटिनियस, अँड द साईड ऑफ 60 अँगल इज √3/2 टाइम्स द व्हॉट, हायपोटिनियस. म्हणजे आपण 60 समोरील बाजू वर्गमूळ 3/2 पट असते, आणि म्हणून हे दोन फॉर्म्युले साईड अपोजिट टू 30 अँगल, 1/√1/2 LN बघितला आपण, LN 6 असेल तर बरोबर तो 3 आला होता. बघा ओके, आणि LM असेल तर किती येतो आहे, 3/√3 येतो आहे. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे हा जो आहे हा 30, 60, 90 ट्रँगल जो आहे तो आपण बघितला, आणि नंतर म्हणजेच 30, 60, 90 मापाचा कोणाचा प्रमेय आपण आज बघितलं. मी रिपीट का करतो आहे तुम्ही लक्षात ठेवा, कारण हेच महत्त्वाचं आहे. आणि याच्यावर आता तुमचा पूर्ण 10 सिलेबस, 11 सिलेबस आणि 12 सिलेबस या थेरमवर बेस आहे. तुम्हाला कुठं वाटेल, मी 11 आणि 12 पण शिकवत असतो लक्षात ठेवा, तर नेहमी वापरावं लागतं आहे थेरम तिथे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ना शिबॉलेचा प्रूफ नाही आहे तुम्हाला. ओके, सिलेबस थोडा सिम्प्लिफाय करून दिला आहे तुम्हाला, अन्यथा टेंथला ह्याचं प्रूफ राहिलं असतं. 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणामध्ये कर्ण 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे आणि 60 कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमात 3/2 पट असते. किती वेळेस रिपीट करून दिलं तुम्हाला बघा, तसा 30 कोणासमोरील बरोबर 6 निम्मे 3 आलेली, आणि 60 कोणासमोरील बाजू जी ओके 3/3 cm आलेली. ओके मित्रांनो, तर दिस इज ऑल अबाउट द व्हॉट, 30, 60, 90 थेरम. आज जे शिकले ना ते सर्वात महत्त्वाचं आहे, एवढं आलं का तुम्हाला चॅप्टर येऊन जाणार आहे. आणि मग आपण यावर एक बेस एक्झाम्पल सॉल्व केलं छानपैकी, की आपल्याला एक ट्रँगल दिला आहे 30, 60, 90 हे ॲक्युट अँगल आहे, 30, 60, 90 त्रिकोण दिला आहे आपल्याला, 30, 60 हे दोघी लघुकोन आहे, लघुकोन म्हणजे 90 त्यांचं माप काय आहे कमी आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला BC 20 दिला होता बघा. ओके, आणि बी सी हा 30 समोरचा आहे, म्हणजे बी सी हा हायपोटिनियसच्या हाफ आहे, म्हणजे तो डबल येईल हायपोटिनियस, म्हणजे 40 आला आहे तो. पहा बरोबर मित्रांनो, आपल्याला बी सी जो आहे ना इथे किती दिलेला आहे, 20 दिलेला आहे, आणि 20 दुप्पट कोण येणार आहे, कर्ण येणार आहे, म्हणून ए सी किती आलेला आहे, बरोबर 40 आलेला आहे. ओके, म्हणजे तुम्ही एक एक गोष्ट जर लक्ष दिली मग तुम्हाला ते कळेल, मग तुम्ही ते 20 लिहू शकतो, गिवन आहे आपल्याला ते, आणि हाला 40. मग तसंच तुम्ही काय करू शकतात, 60 पण काढू शकतात. ओके, 20√3/2 60 कोणासमोरील बाजू जी 20 आपण जे शोधले आहे ना ते अशा लिहू शकतो, आणि ही जी 60 कोणासमोरील आपण जे शोधलं त्याला असं सर्कल करायचं. ओके, म्हणजे आपल्याला यावर आधारित एक उदाहरण पण आपलं समजून घेतलं आपण. देन वी मूव नेक्स्ट. तर फ्रेंड्स, आपण जर पुढे गेलो तर 45, 45, 90 मापाचं
प्रमेय आपल्यासमोर दिसतंय, प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90, आणि ती म्हणजे 45, 45 समोरच्या दोघी बाजू ज्या आहे ना राईट अँगलच्या, राईट अँगल ट्रायंगलच्या 90 कोन करणाऱ्या ज्या काही बाजू आहे त्या आहे, आणि त्यांचं माप हे दोघींचं सारखंच येईल, ते येईल हायपोटिनेच्या 1/√2 टाईम्स, म्हणजे 45, 45 कोणासमोरील बाजू ह्या काटकोन करणाऱ्या जो काही त्रिकोण आहे ओके त्याच्या बाजू असतील, दोन काटकोन करणाऱ्या बाजू असतील, आणि त्यांचं माप हे कर्णाच्या ओके हा झेडवाय तसेच झेडवाय झेडवायचे कसं असेल ते निम्मे असेल, म्हणजे 1/√2 असेल, 1/√2 असेल ओके लक्षात ठेवाल। मग त्याच्यावरून आपण एक छान एक्झाम्पल पण सोडवलेलं तुमच्याच बुकमध्ये दिलेलं होतं ओके मित्रांनो। आणि मग पुढच्या वेळेसच्या लेक्चरमध्ये आपण हा इम्पॉर्टंट 2 नंबरचा जो टॉपिक आहे तो शिकणार आहे, म्हणजे यावरून आपली एक गोष्ट लक्षात आली की आपला हा पहिला टॉपिक जो आहे पायथ्यागोरस ट्रिपलेट हा आपला फिनिश झाला, आणि सेकंड टॉपिक पुढच्या लेक्चरपासून सुरू होणार आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, समरूपता आणि काटकोन त्रिकोण। तर पुढच्या लेक्चरपर्यंत तुम्ही राहा आनंदी सुखी आणि पूर्ण अभ्यास करून ठेवा ओके, म्हणजे मलाही शिकवायला एन्जॉय होईल, तुम्हालाही समजेल। आणि एक खास गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही जर मन लावून ऐकलं तर मग तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचेल, तिथे चेहऱ्याची गरज नाही आहे, कारण एवढासा मोबाईल असतो तुमचा ओके, त्या मोबाईलवर तुम्ही अक्षर कसं काय पाहाल खूप वेळेपर्यंत ओके, आणि लेक्चर केव्हा पण पाहता यायला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्या या टेक्नॉलॉजीचा आहे, किती पण वेळेस तुम्ही रिपीट करू शकतात लेक्चर। थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स, भेटूया पुढच्या लेक्चरला, बाय।